गुड मॉर्निंग अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 4 मार्च 2018 आणि घेऊन आलेलो तुमच्यासाठी आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, ज्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून छापून आलेल्या आहेत. ह्या तुम्ही जे आहे तुमचा डेली जो तुम्ही व्हिडिओ बघता, तर हा जो पहिला जो आपला शीट राहते, पहिला याचा जो थंबनेल असतो, हा जो आहे हा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवत चला. म्हणजे कुठल्या दिवशीच्या महत्त्वाच्या घडामोडी काय होत्या, तुम्हाला रिव्हिजन करताना हे एक फार महत्त्वाचं आहे, फायद्याचं पडेल. तर फार वेळ न करता लवकरात लवकर सुरू करूया. तुमचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एम पी एस सीसाठी वेगळा अर्ज नाही. या ही एक क्लॅरिफिकेशन एम पी एस सीने दिलेलं आहे. बरेच आपले विद्यार्थी मित्र विचारत आहेत की आम्ही ओ बी सीमधनं फॉर्म भरला आहे, कॅटेगरीमधनं फॉर्म भरला आहे, ओपनबद्दल काही विचारणा झाली नाही. तर एम पी एस सीने याबद्दल एक माहिती दिलेली आहे. जे एम पी एस सीमार्फत घेण्यात येणाऱ्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करताना खुल्या प्रवर्गातून पदावर नियुक्ती मिळण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यंदा राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सवलतीच्या शुल्कातच राखीव प्रवर्गासोबत खुल्या वर्गात देखील भरण्यात येणार आहे. एम पी एस सीने हा जो निर्णय घेतला आहे, हा 17 डिसेंबर 2017 निर्णयानुसार हा अर्ज भरण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. एम पी एस सीचे अध्यक्ष व्ही एन मोरे यांनी ही माहिती दिलेली आहे. ज्या आता पी एस आय, एस टी आय आणि असिस्टंट या ज्या परीक्षा आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, या 13 मे रोजी होणार आहे. तर त्यासाठी जो 20 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन प्रक्रियेत राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या प्रवर्गातून अर्ज केल्यानंतर खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागत होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेत विचारणा देखील करण्यात येत होती. यंदा परीक्षेला अर्ज करताना राखीव विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेत कोणतीच विचारणा करत येत नसल्याने विद्यार्थी चिंतित झाले होते. याबाबत विद्यार्थ्यांनी एम पी एस सीच्या प्रशासनाकडे विचारणा केली होती. तर एम पी एस सीने 17 डिसेंबर 2017 निर्णयानुसार राखीव प्रवर्गाच्या सवलतीच्या शुल्कातच ऑनलाईन प्रक्रियेद्वारे खुल्या प्रवर्गातील अर्ज भरण्याची प्रक्रिया अवलंबायचं जाहीर केलेलं आहे. म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका. जरी तुम्ही मागासवर्गीयांमधून किंवा राखीव जागांमधून फॉर्म भरला असेल, तरीही तुमचा जो फॉर्म आहे हा ओपनसाठी स्वीकार्य राहील. तुम्ही वयात जर बसत असाल तर तो ओपनसाठी स्वीकार्य असेल, त्यासाठी वेगळं शुल्क भरण्याची गरज पडणार नाही. काल ईशान्येकडील 3 राज्यातील ज्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकांचे निकाल हाती आले. यामध्ये भाजपने 25 वर्षाची जी सत्ता होती त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांची, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची, ती सत्ता उलथून लावली आहे. त्रिपुरामध्ये बहुमत हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे. नागालँडमध्ये सुद्धा त्यांची NDPP सोबत जी आघाडी होती, त्यामध्ये भरपूर जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. त्यांना आता इतर बहुमतासाठी थोड्याच जागा आवश्यक आहेत. त्याचंसुद्धा जे आहे गणित ते तिथे पूर्ण करतील. तर मेघालयमध्ये बिगर काँग्रेस सरकार स्थापनेसाठी भाजपाची जमावजमाव चालू आहे. तिथे 60 पैकी 21 जागा ज्या आहेत या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. परंतु भारतीय जनता पक्ष जो आहे हा इतर पक्षांसोबत युती करून तिथे सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. या 2 राज्यांमध्ये काँग्रेसला, नागालँड आणि त्रिपुरामध्ये काँग्रेसला एकही जागाही जिंकता आलेली नाही. आता त्यामुळे काय झालं आहे की भाजपाच्या आणि मित्रपक्षांच्या ताब्यामध्ये 21 राज्य आलेले आहेत. भाजप मेघालयमध्ये जर भाजपचं सत्ता स्थापनेचं स्वप्न जर पूर्ण झालं तर भाजपाच्या हातामध्ये 22 राज्य हे येणार आहेत. ईशान्येमधील 8 राज्यांपैकी 6 राज्य आसाम, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि सिक्कीम भाजपकडे आहेत. तर मेघालय हे भाजपकडे गेल्यास फक्त मिझोरमचा अपवाद त्यामध्ये असणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विश्वकुमार देव हे त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असतील. तर माजी मुख्यमंत्री व NDPP चे नेफुरियो हे नागालँडचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. जर एक आपण मॅप जर बघितला तर जे राज्य आहेत, बऱ्याचशा राज्यांमध्ये जे आहे 21 राज्यांमध्ये ही भाजपची सत्ता आहे. तर काही जे राज्य आहे जिथे भाजपची सत्ता नाही, ते म्हणजे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, ओडिशामध्ये बिजू जनता दल, तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम, तमिळनाडूमध्ये AIADMK, केरळमध्ये डाव्या पक्षांची आहे, तर सिक्कीममध्ये डेमोक्रॅटिक फ्रंट हे जे आहेत
यांची सत्ता आहे, तर काँग्रेसकडे फक्त चार राज्य राहिले, ते म्हणजे कर्नाटक, पंजाब, पुदुचेरी म्हणजे पॉंडिचेरी ज्याला म्हटलं जातं, आणि मिझोरम. या राज्यांमध्ये, या चारच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, बिगर भाजप सत्ता आहे. तर बाकीचे जे राज्य आहेत, या सर्व राज्यांमध्ये भाजप किंवा भाजप प्रणित आघाडी यांची सत्ता, म्हणजे NDAची सत्ता जी आहे, एवढ्या सर्व जास्त राज्यांमध्ये आहे. काँग्रेसचं संख्याबळ आतापर्यंत एवढं कमी कधीच नव्हतं. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान ऐक्याचा निर्धार करण्यात आला आहे. दक्षिण चीन समुद्राचे क्षेत्र मुक्त असावे अशी दोन्ही देशांनी भूमिका घेतलेली आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष त्रानदाई क्वांग हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा भेट घेतली. हिंदी प्रशांत महासागराचे क्षेत्र मुक्त आणि समृद्ध राहावे यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करतानाच या भागातील विभागीय सुरक्षेचे चौकट कार्यक्षम आणि कायद्यावर आधारित असायला हवी अशी भूमिका भारत आणि व्हिएतनाम यांनी घेतली. व्हिएतनामचे अध्यक्ष त्रानदाई क्वांग हे भारत दौऱ्यावर असून दौऱ्यामध्ये विविध भूमिका व्यक्त करण्यात आलेली आहे. दक्षिण चीन समुद्रासह अनेक भागांमध्ये लष्करी अस्तित्वाचा विस्तार करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहेत. दक्षिण चीन समुद्रासह अनेक भागांमध्ये लष्करी अस्तित्वाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यामध्ये वाढते सहकार्य चीनसाठी संदेश असल्याचं मानण्यात येत आहे. यांच्यामध्ये याबद्दल विस्तृत चर्चा झाली आणि दोन्ही नेत्यांनी अणुऊर्जा, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याविषयीचे 3 करारसुद्धा केलेले आहे. तसेच खनिज तेल, नैसर्गिक वायू उत्खननातील सहकार्य आणखी वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एकमत झाले. हिंदी प्रशांत महासागराचा प्रदेश मुक्त, स्वतंत्र आणि समृद्ध असायला हवा. या क्षेत्रामध्ये सार्वभौमता व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर व्हायला हवा आणि मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडायला हवेत, यावर दोन्ही देशांचं एकमत आहे. दक्षिण चीन समुद्रातील वादामध्ये चीनसह आग्नेय आशियातील काही देश सहभागी आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या वादांवर तोडगा काढायला हवा, त्यासाठी भारत, अमेरिकेसह अन्य देशही आग्रही आहेत. तर द्विपक्षीय चर्चेच्या चौकटीसाठी चीनने हटवादी भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा उपस्थित करताना क्वांग म्हणाले, भारताला आग्नेय आशियातील देशांबरोबर संपर्क करता यावा आणि समुद्रातून वाहतूक करण्याचे स्वातंत्र्य कायम राहायला हवे. सागरी सीमेवरील वाद शांततापूर्ण मार्गाने सुटायला हवेत, यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर व्हायला हवा. त्याबद्दल जे 3 करार करण्यात आले, भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अणुसहकार्य, इंडो पॅसिफिक खुली व्यवस्था, यासह 3 मुद्द्यावर करार करण्यात आले. प्रादेशिक पातळीवर नियमाधिष्ठित व्यवस्था असावी असे दोन्ही देशांनी मत यावेळी व्यक्त केलं. द्विपक्षीय सहकार्य करण्याचं ठरवलं असून संरक्षण, तेल, वायू आणि कृषी क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. खुल्या व स्वतंत्र अशा इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी आम्ही काम करू, त्यात सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय कायद्यांची बूज राखली जाईल, असे मोदी यांनी व्हिएतनामी अध्यक्षांना प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देश जे आहेत ते द्विपक्षीय सागरी सहकार्यावर भर देणार असून खुली व कार्यक्षम नियमाधिष्ठित प्रादेशिक व्यवस्था आवश्यक आहे. तर चीनने या भागामध्ये जे वर्चस्व चालू केलं आहे, त्याचे वर्चस्व रोखण्यासाठी प्रयत्न आता चालू झालेले आहेत. ऊर्जा, व्यापार आणि कृषी या 3 क्षेत्रात यावेळी सहकार्य करावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. आपण बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावरती एक बातमी बघतो आहे की केपटाऊनमध्ये जे मोठं शहर आहे दक्षिण आफ्रिकेतील, तर या शहरामध्ये पाण्याची अतिशय दुर्भिक्ष झालेलं आहे. तिथे पाणी बंद नव्हे तर पाणी शून्यच झालं आहे. प्रत्येक व्यक्तीला तिथे फक्त 25 लिटर पाणी जे आहे वापरासाठी दिल्या जाणार आहे. ते सुद्धा त्यांना जे पाण्याचे प्रत्येकास दररोज 25 लिटर पाणी ते सार्वजनिक केंद्रातून घरी न्यावं लागणार आहे. त्यामुळे व्यापार कमी झालाच आहे, पण पाणी गळतीचे प्रमाणसुद्धा कमी झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे. येत्या काळात आपल्याकडे असाच पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो, त्यामुळे तज्ज्ञांनी पुढील वर्ष 50 वर्षात पर्जन्य जलाची उपलब्धी व वाटव यासंदर्भी निर्णय घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. बंगळुरूवरतीसुद्धा अशा प्रकारचं जलसंकट होऊ शकतं. जगातील 11 देशांची यादी जी आहे ती BBCने मागच्या महिन्यात जाहीर केली होती. ही यादी अशा शहरांची होती जिथे लवकरच पाण्याचा ठणठणाट होणार आहे. तेथील पेयजलाचा पुरवठा आटणार आहे. पहिल्या यादीत पहिल्या स्थानावर होतं ब्राझीलमधील साओ पावलो हे शहर, आणि दुसऱ्या क्रमांकावर होतं आपल्या भारतातील बेंगळुरू. बीजिंग, कैरो, जकार्ता, मॉस्को, इस्तांबूल, मेक्सिको सिटी, लंडन, टोकियो, मायामी ही सुद्धा शहरे यांचेच केपटाऊन होण्याची शक्यता असल्याचं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे भारताला सुद्धा यावरती काळजी करण्यासारखी गरज आहे. साधारण प्रत्येक व्यक्तीला 150 लिटर, शहरातील व्यक्तीला 150 लिटर पाणी लागतं, पण बेंगलोरमध्ये आत्मितीला फक्त 65 लिटर पाणी, म्हणजे जवळपास निम्मं पाणी हे प्रत्येक व्यक्तीला मिळतं.
त्यामुळे प्रतिवर्षी सुमारे 24 TMC जी पाण्याची गरज आहे ती 2025 पर्यंत वाढून 30 TMC फुटरं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी व्हार या तंत्रज्ञानाला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. व्हार म्हणजे काय, तर व्हिडिओ सहाय्यक सामनाधिकारी तंत्रज्ञान. फुटबॉल सामन्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. सामन्याला कलाटणी देणाऱ्या 4 परिस्थितीमध्ये या तंत्रज्ञानाची मदत होते. एकतर पहिला म्हणजे गोल, पेनल्टीचा निर्णय, रेड कार्ड ज्याला आपण म्हणतो लाल कार्ड दाखवलं आणि खेळाडूची ओळख चुकणे, यासाठी हे वापरलं जातं. सध्या हे जे आहे हे जर्मनीमधील बुंडेसलिगा आणि इटलीतील सिरी ए या युरोपियन लीगमध्ये व्हार या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. स्पेनमधील ला लिगाच्या सामनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे यासाठी सुरू आहे. आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत व्हिडिओ सहाय्यक सामनाधिकारी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास खेळाच्या नियमनकर्त्यांनी हिरवा कंदील दिला आहे. झुरीच येथे आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळाच्या बैठकीत फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेंटिओ यांचं नाव लक्षात ठेवून द्या, गियानी इन्फेंटिनो यांच्यासह सर्व सदस्यांनी अनुकूलता दर्शवली. व्हार तंत्रज्ञान फुटबॉलसाठी चांगले आहे या निष्कर्षात आम्ही पोचलो आहे असे इन्फेंटिनो यांनी निर्णयानंतर सांगितले. आता कोलंबिया येथे 15-16 मार्चला होणाऱ्या फिफा परिषदेच्या बैठकीत रशियात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंबंधी निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. फुटबॉलमधील नव्या पर्वाला आता प्रारंभ होणार आहे. सामनाधिकाऱ्यांना व्हिडिओ सहाय्य मिळाल्यास सामन्यातील निकालांची पारदर्शकता वाढेल असं आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनने या पत्रकात म्हटलेलं आहे. सेशेल्स लगतच्या अझम्पशन बेटावर लष्करी तळ उभारण्याची भारताची योजना आहे. श्री सेशेल्स आपल्याला माहीत आहे महासागर हिंदी महासागरामधील बेटे आहेत. सेशेल्स लगतच्या एका बेटावर लष्करी तळ उभारण्याच्या भारतीय योजनेला त्या देशातील राजकीय नेत्यांनी अनुकूलता दर्शवली असली तरी नागरिकांनी मात्र विरोध केलेला आहे. अझम्पशन बेटावरील या प्रस्तावित तळाला भारत निधी पुरणार असून दोन्ही देशाचे लष्कर त्याचा वापर करणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2015 सेशेल दौऱ्याच्या वेळी तत्वतः करार झाला होता, मात्र त्यासमोरची प्रगती मंद होती. बेटावरील लष्करी तळांमुळे बेकायदेशीर मासेमारी, अंमली पदार्थाचा व्यापार आणि चाचेगिरी यापासून 1.3 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रावर देखरेख ठेवणे शक्य होईल असे सेशेल सरकारचे म्हणणे आहे. सध्या या दुर्गम प्रवाळ बेटांवर एक झोपडी वजा टपाल कार्यालय व धावपट्टी असून वस्ती जवळपास नाहीत. बेटांची लांबी 7 किलोमीटरपेक्षा कमी असून त्यावर समुद्र सपाटीपेक्षा केवळ 100 फूट उंचीचे एक ठिकाण असून ते पक्ष्यांच्या विष्ठेने युक्त आहे. मात्र या बेटांच्या विशिष्ट स्थानामुळे मोझांबिक समुद्रधुनीतील नौवहनावर देखरेख ठेवण्यास त्याला सामरिक महत्त्व प्राप्त झालं आहे. हिंदी महासागरात असलेल्या जहाजांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी या बेटांवर 550 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीतून लष्करी तळ जे आहे उभारण्याचे भारताने ठरवले आहे. तेथे राजकीय नेते यास अनुकूल असले तरी राजधानी व्हिक्टोरिया त्याविरुद्ध छोट्या तिथे जे आहे प्रदर्शने यामध्ये झालेली आहे. तिथे पाठिंबापूर्वी दर्शवला होता पण तळावरून वाद झालेला आहे आणि जनतेने स्थानिकांकडून त्याला विरोध होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा धोका होऊ शकतो, पर्यावरणवाद्यांनी यासाठी धोका निर्माण होऊ शकतो सांगितलं आहे. त्यामुळे तिथे बराचसा विरोध हा चालू आहे. पाकिस्तानवर मात करीत भारताला विजेतेपद. पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या कामगिरीवर भारताने स्नूकर सांघिक विजेतेपद जे पटकावलं आहे. त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 3-2 असं हरवलं. अजलन शाह चषक स्पर्धा मलेशियामध्ये चालू आहे. मलेशिया येथे चालू असलेल्या सुलतान अजलन शाह हॉकी स्पर्धेमध्ये काल संघर्षाच्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाने भारताचा पराभव केला. हॉकीमध्ये पुढे याच्याबद्दल डिटेल माहिती आपण घेऊयाच. तर या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.